विदर्भात सुद्धा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. अमरावतीमध्ये चक्रीवादळासह पावसाचा तडाखा बसला. चांदूर रेल्वे तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस झाला. एरळ गावातील 63 घरांवरील पत्रे देखील उडाली. अचानक झालेल्या या वादळी वाऱ्यासह पावसामुळे ठिकठिकाणी नुकसानसुद्धा झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं. झाडे देखील कोसळली. घरावरील पत्रे उडाल्याने अनेक नागरिकांचं नुकसान सुद्धा झालं आहे. अन्नधान्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. धुवाधाड पाऊस झाला आणि चक्रीवादळ आलं. त्याच्यातनी आमच्या घरच्या भिंती टीना एकावर टीना उरल्या. बघा पुऱ्या टीना उरल्या. आम्हाला घरी बसायला जागा नाही, काहीच नाही. बघा भिंती हे ते आणि आमचे तांदुळाचे आणि गव्हाचे कट्टे वेले झाले पुरे. आम्हाला शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी.